सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या महापौरपदी अखेर सौ शोभा बोंद्रे विजयी, शिवसेनेचा तटस्थ राहण्याचा निर्णय. कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांचा अखेर विजय झालाय, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत हे विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी निवडणुकीतून माघार घेत सभागृह सोडलं. त्यानंतर झालेल्या मतदानात काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांना काँग्रेस राष्ट्रवादीची 44 मते मिळाली, तर भाजप ताराराणी आघाडीच्या रुपाराणी संग्राम निकम यांना 33 मते मिळाली, तर उपमहापौर पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत काँग्रेस राष्ट्रवादीचे महेश सावंत विजयी झाले, त्यांनाही 44 मते मिळाली, तर भाजपचे कमलाकर भोपळे यांना 33 आणि शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांना 0 मत मिळाले. शिवसेनेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय आधीच घेतला होता, त्याप्रमाणे शिवसेनेचे 4 नगरसेवक गैरहजर राहिले. पालिकेतील पक्षीय बलाबल सध्या असे आहे, काँग्रेस राष्ट्रवादी 44, भाजप ताराराणी 33 आणि शिवसेना 4. निवडीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात जल्लोष साजरा केला. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून अक्षय थोरवत.